नमस्कार. मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई शहरामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाई सुरू केली होती. संपूर्ण वर्षामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेत अनेकांना नोटीस देखील भारंबे यांनी दिल्या आहेत. नवी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरापासून नवी मुंबई शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 411 नायजेरियन नागरिकांसह 506 परदेशी नागरिकांचा शोध घेतला असल्याचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. या व्यक्ती एकतर योग्य कागदपत्रांशिवाय भारतात आले होते, तसेच त्यांच्या व्हिसाची मुदत संपली होती. तसेच या परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर छापा टाकत असताना पोलिसांना ही माहिती मिळाली. 411 नायजेरियनपैकी बरेच जण अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. नवी मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे परदेशी राहणाऱ्या घरमालकांवरही कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 483 परदेशी नागरिकांना देश सोडण्याच्या नोटिसा देण्यात आल्याचे भारंबे यांनी सांगितले. नेरळ येथे सहलीसाठी आलेल्या 5 शाळकरी अल्पवयीन मुलींवर बस चालकाकडूनच विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे. नेरळ पोलिसांनी या आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. मुलुंड येथील 7 आईस इंटरनॅशनल स्कूलमधील शालेय विद्यार्थी खासगी बसने नेरळ मालेगाव येथील सगुणा बाग येथे सहलीसाठी आले होते, त्यावेळी हा प्रकार घडला. नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मुलुंड 7 आईस इंटरनॅशनल स्कूल या शालेय विद्यार्थ्यांची सहल ही नेरळ मालेगाव येथील प्रसिद्ध असे कृषी पर्यटन स्थळ असणाऱ्या सगुणा बाग येथे फिरण्यासाठी म्हणून निघाली होती. या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक हे बस चालक अंकुश संजय अडगाळे सोबत निघाले होते. नेरळ मालेगाव येथील कृषी पर्यटन असलेल्या सगुणा बाग येथे ही बस पोहोचली होती. तर येथील निसर्गाचा आनंद घेत येथील विद्यार्थी आणि शिक्षक बसमध्ये बसून परतीच्या प्रवासाला निघाले असता ही बस रात्री उशिरा आपल्या मुलुंड शाळेजवळ पोहोचली होती. बसमध्ये आपल्या सोबत चालकाकडून घडलेल्या गैरवर्तणुकीच्या प्रकाराची माहिती 5 विद्यार्थिनींनी घरी पोहोचल्यानंतर पालकांना दिली. भारतीय जनता पार्टीमध्ये नागोठणे विभागातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा सिलसिला ओघाने सुरू आहे. त्यानुसार भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील आणि पेण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रसाद भोईर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक प्रल्हाद पारंगे, मनसे नागोठणे शहर अध्यक्ष पवन जगताप, ॲडव्होकेट रमेश जाधव, सिव्हिल इंजिनियर चंदन मोरे, नागोठणे कोळीवाड्यातील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन कोटकर, पत्रकार सचिन निरपगार यांनी माजी आमदार दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या पेण तालुक्यातील वाकरूल येथील निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमाताई पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, रोहा तालुका महिला मोर्चा अध्यक्ष अपर्णा सुटे, रोहा तालुका चिटणीस अनिल पवार उपस्थित होते. डोळे हे ज्ञानार्जनाचे महत्त्वाचे माध्यम असते. त्यांची निगा राखणे हे प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकाला आवश्यक आहे. याच गरजेचे महत्त्व समजून श्री बापूसाहेब डी डी विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि एलाइट आय केअर यांच्या दरम्यान नेत्र आरोग्य जनजागृती विषयक सामंजस्य करार करण्यात आला. आदर्श समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते आणि संचालिका संगीता विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य ॲडव्होकेट डॉक्टर सीमा कांबळे यांच्या पुढाकाराने नेत्र आरोग्य जनजागृती विषयक सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत एलाइट आय केअरतर्फे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची नेत्र तपासणी तसेच नेत्र आरोग्य मार्गदर्शन महाविद्यालयाच्या पुढाकाराने ग्रामीण भागामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर, विविध चर्चासत्रे तसेच समुपदेशन सत्रे राबवण्यात येणार आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण 2024 ते भव्य आयोजन उद्या करण्यात आले आहे.
या प्रसंगी पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी कुलगुरू डॉ होमी भाभा, राज्य विद्यापीठ मुंबईचे डॉ रजनीश के कामत, संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष रामशेठ भगत, व्हाईस चेअरमॅन वाय टी देशमुख, सचिव डॉ एस टी गडदे, पनवेल महापालिकेचे माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, वर्षा ठाकूर, संजय भगत, राज अलोनी, हरिश्चंद्र पाटील, भरत ठाकूर, संजय पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील, जयंत पगडे, मनोहर म्हात्रे या मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. मुरुडची पद्मदुर्ग जागर संवर्धन समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ महाड यांच्या वतीने आयोजित पद्मदुर्ग जागर छत्रपती शिवरायांच्या पद्मदुर्ग किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. शिवरायांनी जंजिरा किल्ल्यावर करडी नजर ठेवण्यासाठी खोल अरबी समुद्रात ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ला बांधला होता. मुरुड पद्मदुर्ग जागर संवर्धन समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी 15 वर्षांपूर्वी जागर कार्यक्रम सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय शंभूराजे, राजमाता जिजाऊ या घोषणांनी पद्मदुर्ग किल्ला परिसर तणून गेला होता. शिवकालीन मावळे हातात भाले आणि ढाल घेऊन गडावर अवतरले होते. संपूर्ण परिसर फुलांनी सजवण्यात आला होता. जणू शिवशाही अवतरली. त्यानिमित्त गडाची स्वच्छता तसेच पालापाचोळ्याची यांची योग्य विल्हेवाट मुरुड पद्मदुर्ग जागर संवर्धन समितीच्या मावळ्यांकडून अगोदरच करण्यात आली होती. शेकडोच्या संख्येने लोक पद्मदुर्ग किल्ल्यावर पोहोचले होते. यामुळे संपूर्ण परिसर विविध घोषणांनी दणाणून गेला होता. न्हावा सेवा वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छोटा पोलीस मास्क रेडचा वापर करून वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली. बेशिस्त वाहन चालक, वाढते अपघात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्हावा सेवा पोलीस वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी एम मुजावर, पोलीस शिपाई मयूर पाटील आणि मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक शाखा आणि विद्यालयाकडून सन्मानित करण्यात आले. जिल्ह्याची आघाडीची पतसंस्था म्हणून माथेरान नागरी पतसंस्था ओळखली जाते. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने आपल्या संस्थेतील भागधारक आणि सभासद यांना अधिक योजना देण्यासाठी राज्यात प्रगतीपथावर असलेल्या अनेक पाटणासाठी आणि क्रेडिट सोसायटी यांच्या गाठीभेटी घेऊन अभ्यास सुरू केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 3 पतसंस्था आणि क्रेडिट सोसायट्या यांच्या भेटी घेऊन त्या संस्थांच्या कामकाजाची माहिती घेतली. या अभ्यास दौऱ्यामध्ये माथेरान नागरी पतसंस्थेचे सभापती अजय सावंत तसेच संचालक विजय कदम, कुलदीप जाधव, रामचंद्र ढेबे, गजानन अबनावे, निसार शारवान, विजय सावंत, नितीन शेळके, चंद्रकांत काळे, तज्ज्ञ संचालक गिरीश पवार, अनिल गायकवाड यांच्यासह पतसंस्थेत पिग्मी संकलनात सहभाग घेणारे एजंट देवानंद कदम, संतोष शिंदे आणि संस्थेचे सचिव योगेश जाधव हे सहभागी झाले आहेत. भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा आणि उत्तर भारतीय मोर्चा यांच्या वतीने डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक 2024 शुभारंभ भाजपचे आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मालकर, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष नागेंद्र शर्मा, भाजप मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक 2024 आयोजन केले आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात या क्रीडा आणि कला महोत्सवाचे आयोजन केले असून या माध्यमातून खेळाडूंना चांगल्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा भारतीय जनता पार्टीने संकल्प केला आहे. याच अनुषंगाने रॅन इंटरनॅशनल स्कूल डोंबिवली येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक 2024 आयोजन करण्यात आले आहे. या नमो चषकामध्ये हजारो खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला असून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या पत्नीच्या कुटुंबियांकडून हुंडा घेतल्याप्रकरणी पसार झालेला आणि त्यानंतर पनवेल इथे वास्तव्यास असलेल्या आरोपीच्या घराला उत्तर प्रदेश पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने नोटिसा लावण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे स्टेशन आणि शासकीय इमारतीवर सुद्धा अशा प्रकारच्या नोटिसा लावण्यात आल्या आहेत. आरोपी देवी प्रसाद पंडा हा पनवेल शहरातील जेएनपीटी मार्गावरील 1103 जेडिका मॅरेथॉन मेन्स जॉन येथे वास्तव्यास असून या ठिकाणी उत्तर प्रदेशातील पोलीस गेले असता तेथे तो मिळून न आल्याने न्यायालय CGM भदोही उत्तर प्रदेश यांच्या आदेशानुसार नोटिसा चिटकावण्यात आल्या आहेत. तशाच प्रकारे एक नोटीस पनवेल रेल्वे स्टेशन आणि एक नोटीस तहसीलदार कार्यालय परिसर येथे पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने चिटकवण्यात आल्या आहेत. सदर नोटिसीमध्ये एक महिन्याच्या आत न्यायालयामध्ये सादर आरोपी उपस्थित राहिला नाही तर त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई होईल असे नमूद करण्यात आले आहे.